नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मी सोनम गाठवटे, सातारची सुगरण, या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत चिकन मोमोज. तर चला त्याचं मी साहित्य सांगते. आपण 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. आता आपण काय करूया, मैदा आहे ना हा, कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यात आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि थोडीशी साखर घालायची आहे चिमटभर. आता मी याच्यामध्ये काय करणार आहे, पाणी घालणार आहे. पाणी म्हणजे थोडं थोडं प्रमाणात घालायचं आहे, एकदम असं घालायचं नाही आहे, कारण ते पातळ होऊन जाईल. आपल्याला अशी मऊस होत जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही अशी कणिक म्हणून घ्यायची आहे. अजून थोडं पाणी घालते. आता मी सर्व एकत्र करून हे अशी मऊ कणिक म्हणून घेतलेली आहे. आता आपल्या मोमोचं हे पीठ तयार झालेलं आहे. हे आता आपण काय करायचं आहे, एक 10 मिनिटे ना ते मुरण्यासाठी आपण ठेवायचं आहे. याच्यावर मी एक झाकण ठेवते. आता हे मी ना 250 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, हे बोनलेस आहे. आपण काय खेमा जरी आणला तरी चालेल, चिकन खिमा जरी आणला तरी आपण चालेल. किंवा चिकन काय करायचं, बोनलेस आणायचं आणि मिक्सरला आपण हे बारीक करून घ्यायचं. याच्यात मी आता आल्या लसणाची पेस्ट घालते. आल्या लसणाची मी पेस्ट घालते. आणि याच्यात मी आता ही कांद्याची पात आहे ना बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालणार आहे. आणि आता हा सोया सॉस आहे तो घालते मी. एक चमचाभर जरी घातला तरी चालेल, मी आपला अंदाजाने थोडंसं घालते. आणि आपल्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालते. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे एकत्र सर्व मी मिश्रण आहे ना एकत्र करून घेते. हा मसाला आपण असा तयार करायचा आहे. आता मी काय केलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे आणि एक पातेलं ठेवलेलं आहे. आपल्याला ना टॅमॅटो चिरून घ्यायचे आहेत असे. आणि हे मी आता ते जरा उकळण्यासाठी ठेवत आहे, शिजवून घ्यायचे आहेत टॅमॅटो. आपल्याला मोमोची चटणी पण बनवायची आहे. आता मी कणकेचे या छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आणि आपण एक पुरी वाटून घ्यायची आहे. आपण पुरी एक आता तयार करून घ्यायची आहे याची. गोल अशी पुरी लाटायची. थोडं पीठ लावते. आणि काय केलेलं आहे, मी आता गोल हे लाटून घेतलेले आहे आणि
त्याच्यामध्ये हा चिकनचा पूर्ण मसाला भरते आणि असे आपण प्लेट्स तयार करायचे आहेत छोट्या छोट्या. आपण जसं मोदक बनवतो ना तसंच याचे असे प्लेट्स पाडून घ्यायचे अशा छोट्या छोट्या. एका बाजूने घ्यायचं आहे हे आणि एका साईडला तसंच ठेवायचं आहे. आणि हे असं आपण त्याला असं हे बंद करायचं, त्याचं हे तोंड असतं हे पॅक करून घ्यायचं. त्याला आपण जर असं पाणी लावलं तरी चालेल किंवा तसंच होतं हे असं हे चिटकून घ्यायचं आहे. हे बघा तयार आहेत मोमोज. आता आपण हे मी तयार करून घेतले आहेत. आता हे अजून एक बनवते. अजून एक पुरी लाटली. आता याच्यात मी मसाला घालते अजून एक चमचा. आणि याच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या. किंवा आपण जसं मोदक बनवतो ना तशा पद्धतीनं जरी बनवलं तरी चालेल. आपल्याला जसे आवडतात तसे याला शेप आपण देऊ शकतो मोमोजला. आता हे कढईचे काट आहेत हे चिटकवते. हे बघा कसं तयार केलं. हा आता हे सर्व मी असे बनवून घेतलेलं आहे. आता मी एक चाळण घेतली आहे ही आणि या चाळणीमध्ये तेल लावलेलं आहे आणि मी गॅस चालू केलेला आहे आणि एक असं स्टीम करण्यासाठी हे एक भांडं ठेवलेलं आहे. आणि हे मोमोज आहेत ना आता आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत. ह्या मी चाळणीमध्ये घालते. तेल लावल्याने चिटकणार नाही म्हणून मी याला भरपूर तेल लावून घेतलेलं आहे चाळणीला. हे एक एक ह्याच्यामध्ये घालायचं. आपण जरासं थोडं लांब लांब ठेवायचं नाहीतर ते चिटकतील एकमेकाला. आता आपण काय करूया हे स्टीम करण्यासाठी आपण हे ठेवूया. खाली मी पाणी घातलेलं आहे एक म्हणजे भांडं ठेवून आणि एक तांब्याभर पाणी घालून हे वरती चाळणीमध्ये हे ठेवलेलं आहे आणि याच्यावर आता झाकण ठेवलेलं आहे. आणि एक आपण 15-20 मिनटं याला स्टीम करून घ्यायचं आहे. हे आता थंड झालेलं आहे. टॅमॅटो हे मी शिजवून घेतलेले आहेत. हे बघा आता आपण ह्याला थंड करण्यासाठी ठेवूया. गॅस बंद केलेला आहे मी. मी काय केले थंड करून घेतले आहेत टॅमॅटो. आणि आपण काय करूया आता हे एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आणि या तेलामध्ये आलं आणि लसूण आहे ना हा बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे. आता तो घालते मी. एक 7-8 पाकळे आहेत लसणाच्या आणि आलं आहे थोडं अर्धा इंच. हे फ्राय करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या घालायच्या आहेत. या सुकलेल्या मिरच्या आहेत. त्याने काय होईल चटणी आपली अशी तिखट स्पायसी होईल आणि छान लागेल. फ्राय बनवून घ्यायचा. आणि याच्यात मी काय केलेलं आहेत शेंगदाणे आहेत ना हे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचे वरचे साली असतात ते काढून घेतलेले आहेत. टरफलं काढून घेतलेले आहेत शेंगदाण्याची. आणि याच्यात मी आता हे टॅमॅटो घालते. त्याच्यात शिजवून घेतलेले आहेत हे टॅमॅटो. मोमोजबरोबर ही चटणी खूप छान लागते. आणि नेपाळमध्ये कसं मोमोज आणि ही चटणी कंपल्सरी बनवली जाते.
त्याच्यात थोडा मी सोया सॉस घालते. मोमोज शेजवान चटणीस बरोबर सुद्धा छान लागतात. आता याच्यात मी मीठ घालते, चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्या. आता छान झालेला आहे फ्राय सर्व. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे थंड होण्याची वाट बघू. आता मी काय केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घेतलेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर मी याचं एक बारीक वाटण करून घेणार आहे. आपण मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, तोपर्यंत हे मोमोज आता 15 मिनिटांनंतर छान असे स्टीम झालेले आहेत, पूर्ण उकडलेले आहेत असे. हे बघा, चिकन पण आतला असं उकडलेलं आहे आणि पांढरे शुभ्र होते जे मोमोज, ते थोडेसे पिवसर झालेले आहेत. आता मी मस्त असं सजवते. कसे वाटले मोमोज नक्की कमेंट्समध्ये सांगा. हा पदार्थ आहे ना, तो नेपाळमध्ये बनवला जातो आणि ही डिश नेपाळमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि आजकाल सर्वत्रच आपण मोमोज रेस्टॉरंट हॉटेलमध्ये आपल्याला खायला भेटतात. तर कशी वाटली ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, परत भेटूया सातारची सुगरणी या माझ्या चॅनलमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि माझा चॅनल बघत रहा. धन्यवाद.